आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी लखीमपूरला जी घटना घडली, शेतकऱ्यांचं आंदोलन चालू होतं आणि ते आंदोलन चिरडण्यासाठी केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळातल्या मंत्री महोदयांच्या मुलांनं जे शेतकरी आंदोलन करण्यासाठी शांततापूर्ण मार्गाने जे आंदोलन करत होते त्या ठिकाणी त्यांच्या आंदोलनस्थळामध्ये बेदरकारपणे गाडी चालवत त्यांनी 8 शेतकऱ्यांचा जो बळी घेतला त्या प्रवृत्तीच्या निषेधार्थ आज महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्राचं बंदचं आयोजन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि त्या निमित्तानं या ठिकाणी आज कराडमध्ये महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष यांनी एकत्र येत या घटनेची निंदा करण्यासाठी एकत्रितपणे आज जो हा बंदचा कार्यक्रम घेतला आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी केंद्र शासनाच्या जी प्रवृत्ती आहे जे विचार आहे त्या विचारांचं या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी त्यांचा निषेध करतो।